लसूण सुद्धा आपले लवकर खराब होतात, तर लसूण खराब होऊ नये यासाठी बऱ्याचशा वेगवेगळ्या ट्रिक आहेत. त्यातलीच ही एक ट्रिक अशी आहे की लसूण त्याचं जे पुढचं टोक असतं, तर त्याला ते बारीक बारीक केस असतात, तर ते आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरती थोडेसे गरम करून घ्यायचं आहे. हे पहा मी करते त्या पद्धतीने. अगदी हा लसूण आपल्याला खूप जाळायचं नाही किंवा भाजायचं नाही आहे, फक्त थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा लसूण गरम करून घेतला तर हा बरेच दिवस टिकतो आणि लवकर खराब होत नाही. आपण जेव्हाही कोथिंबीर निवडतो, तर कोथिंबीर निवडताना त्याचे जे आपण कोवळे पानं असतात किंवा जे कोवळे टोकं असतात, तेवढेच फक्त आपण निवडून घेत असतो. आणि त्याच्या ह्या ज्या दांड्या असतात त्या बऱ्याचदा वाया जातात किंवा मग त्या फेकल्या जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दांड्या आता वाया घालवायच्या नाही किंवा या फेकायच्या नाही आहेत. तर काय करायचं आहे, कोथिंबीर निवडून झाल्यानंतर ह्या ज्या दांड्या असतात तर त्यासुद्धा आपल्या वेगळ्या डब्यात आहेत. आणि जेव्हाही आपण एखादं वाटण बनवू, तर ते वाटण बनवताना आपल्याला कोथिंबीरच्या पानांऐवजी ह्या दांड्यांचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे वाटण बनवते, तर ह्या दांड्या मी व्यवस्थित धुवून घेतल्या आहेत आणि ते आता ह्या मिक्सरच्या भांड्यात या वाटणासोबतच वाटून घेणार आहे. यामुळे एकतर कोथिंबीरची जी छान चव असते ती सुद्धा आपल्या मसाल्यात उतरते आणि आपला मसाला अगदी हिरवा सुद्धा होत नाही. टोमॅटोचं आपल्याला जर अगदी झटपट साल काढून घ्यायचं असेल, त्यासाठी आपण बऱ्याचदा काय करतो की टोमॅटो आधी उकळून घेतो आणि त्यानंतर टोमॅटोचं साल काढतो. पण आपल्याला अगदी 1 मिनिटाच्या आत टोमॅटोचं साल काढायचं असेल, तर त्यासाठी टोमॅटोला अशा पद्धतीने तेल लावून घ्या. तेलाचा थोडासा हात लावून झाल्यानंतर आपल्याकडे जो काटे चमचा असतो, हा काटे चमचा टोमॅटोचं जे देठ असतं तिथे अशा पद्धतीने अडकवून घ्या. आता गॅसवरती आपल्याला हा टमाटा छान भाजून घ्यायचा आहे, पण हा किती वेळ भाजायचा, अगदी 30 ते 40 सेकंद. खूप जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटाच्या आत आपला हा टोमॅटो छान भाजला जाईल आणि त्याचं साल जे आहे ते तुम्हाला सेपरेट होताना दिसेल. हे पहा अशा पद्धतीने मी हा टोमॅटो आता भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकताय टोमॅटो भाजतानाच त्याचं जे साल आहे ते वेगळं होताना दिसतंय. आता टोमॅटो भाजून झालेला आहे, त्यानंतर अशा पद्धतीने हे साल आपण काढून घेऊ शकतो. तर अगदी 1 मिनिटाच्या आत आपल्याला टोमॅटोचं साल काढायचं असेल किंवा 1-2 टमाट्यांचं आपल्याला साल काढून घ्यायचं असेल, तर त्यासाठी सगळंच आपण उकळत बसण्यापेक्षा ह्या पद्धतीने अगदी सोप्या आणि झटपट प्रकारे आपण हे टोमॅटोचं साल काढू शकतो. चिकटपट्टी वापरताना आपल्याला सगळ्यांनाच एक जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे असा की चिकटपट्टीचं जे उघडणारं टोक आहे ते कुठे लपलं आहे हे आपल्याला सापडत नाही. आणि आपण सगळी चिकटपट्टी 1-3 ते 4 मिनटं तरी आपले जातात ते शोधण्यासाठी. तर मग आता आपण एक छान अशी सोपी पद्धत पाहणार आहोत, ज्यामुळे आपण पुढच्या वेळी जेव्हाही ही चिकटपट्टी ओपन करू तर आपल्याला लगेच त्याचं जे टोक आहे किंवा जे तोंड आहे ते सापडेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण ही चिकटपट्टी काढतो तर चिकटपट्टी कापताना आपल्याला थोडीशी वरून कापायची आहे, म्हणजे थोडीशी जी चिकटपट्टी आपण उघडलेली असेल ती शिल्लक ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे कापून दाखवते. तर मी थोडंसं वरून ही चिकटपट्टी कापून घेतली आहे आणि आता ही जी शिल्लक राहिलेली चिकटपट्टी आहे तिला मी अशा पद्धतीने आतल्या बाजूने दुमडून घेणार आहे. आता यानंतर आपल्याला जेव्हाही पुढच्या वेळी चिकटपट्टी काढायची असेल तर तुम्हाला लगेच हे टोक सापडेल आणि तुम्ही अगदी पटकन चिकटपट्टी काढू शकतात. आजकाल आपण सगळेच जण अशा पद्धतीने हा जो वायरचा झाडू असतो तो वापरत असतो. या झाडूचा प्लस पॉईंट हा असतो की हा झाडू बरेच दिवस टिकतो, म्हणजे जवळपास वर्षभर तरी टिकतो. पण ह्याचा जो मेन किंवा ड्रॉबॅक असा आहे की याच्यात केस इतर कचरा अडकून बसतो आणि मग तो कचरा अडकून काही दिवसांनी हा झाडू खूप रफ असा होतो, त्याच्याने व्यवस्थित झाडलं जात नाही. तर आपल्याला ह्यासाठी काय करायचं आहे, तर अशा पद्धतीचा जर जाड कंगवा आपल्याकडे असेल त्या कंगव्याने हा झाडू फक्त विंचरून काढायचा आहे. यामुळे काय होईल, याच्यात अडकलेले घाण किंवा कचरा किंवा केस किंवा दोरा असं जे काही अडकलेलं असेल ते सगळं ह्या कंगव्यामुळे बाहेर निघेल आणि हा झाडू अगदी छान नव्यासारखा होईल. तर मी इथे तुम्हाला विंचरून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने जे केस आहेत ते आपल्या कंगव्यामध्ये येतात आणि नंतर आपण हा झाडू स्वच्छ करून घेऊ शकतो.
आता हा झाडू मी विंचरून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकताय झाडू अगदी स्वच्छ झालेला आहे आणि त्यातल्या ज्या काही गुंता होत्या किंवा त्यात अडकलेला जो कचरा केस होते ते सगळं आता निघून गेलं आहे आणि हा झाडू आता वापरण्यासाठी तयार आहे.